जसे हत्तींचे चित्कारणे, जसे हत्तींचे चित्कारणे तसे हंसाचा डेडॅश, हंसाचा डेडॅश। मग पर्याय पहा, पहिला पर्याय आहे कुहू कुहू, दुसरा पर्याय आहे कलरव, तिसरा पर्याय आहे आरवणे आणि चौथा पर्याय आहे रेखणे। मग हा प्रश्न पाहिल्या पाहिल्या आपल्याला समजतं की या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द जे शब्दसंपत्ती मधला जो प्रकार आहे ध्वनिदर्शक शब्द, त्यातला हा प्रश्न त्या प्रकरणामधला विचारलेला आहे। मग जसे हत्तींचे चित्कारणे म्हणजे हत्तींच्या ओरडण्याला, हत्ती जे ओरडतात त्याला काय म्हणतात, चित्कारणे असे म्हणतात। मग हंसाच्या ओरडण्याला काय म्हणतात, या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे। पहिला पर्याय कुहू कुहू, कुहू कुहू हा कोकिळेचा आहे, कोकिळा, कुहू कुहू कोकिळा, कुहू कुहू आवाज कोणाचा आहे, तो ध्वनी कुणाचा आहे, तो कोकिळेचा आहे। कलरव हा ध्वनी हंसाचा आहे, कलरव हा ध्वनी हंसाचा आहे। आरवणे हे आरवणे हे कोंबड्याचे असते, आरवणे कोंबड्याचे, कोंबडा आरवतो। आणि रेखणे हे म्हशीचे असते, म्हशीचे, म्हशीचे रेखणे, कोंबड्याचे आरवणे, हंसाचा कलरव आणि कोकिळाचा कुहू कुहू असतं। मग आपल्याला काय विचारलेलं आहे, हत्तीच्या चित्कारणे तसे हंसाचा काय, तर हंसाचा या ठिकाणी काय होतो, कलरव होतो। म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन, कलरव। ठीक आहे, आता वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, योग्य पर्याय निवडा। चार पर्याय दिलेले आहेत, त्यातला योग्य पर्याय निवडायचा आहे। चार पर्याय बघा, त्यातला पहिला पर्याय आहे पानांची फडफडाट, पानांची फडफडाट। दुसरा आहे डासांची भुनभुन, तिसरा आहे पंखांचा सळसळ आणि ढगांचा कडकडाट। या ठिकाणी अयोग्य पर्याय निवडायचा आहे, तर पहा सॉरी या ठिकाणी योग्य पर्याय निवडायचा आहे। प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, काही वेळा तो चुकू शकतो, कारण योग्य पर्याय मध्ये यामध्ये कोणता योग्य पर्याय असेल, तर पानांचा फडफडाट हे चुकीचं आहे। मग काय असतं, तर पानांची काय असते, तर पानांची असते सळसळ, पानांची काय असते सळसळ असते, पानांची असते सळसळ। त्यानंतर पहा डासांची भुनभुन, अगदी योग्य, डासांची भुनभुन असते। पंखांची, पंखांचा सळसळ हा देखील चुकीचा आहे, पंखांचा काय असतो फडफडाट असतो, पंखांचा काय असतो फडफडाट। त्यानंतर आहे ढगांचा कडकडाट, हा देखील पर्याय चुकीचा आहे, ढगांचा काय असतो, तर ढगांचा हा गडगडाट असतो। आणि कडकडाट हा विजांचा असतो, कडकडाट कोणाचा असतो, विजांचा असतो, आणि ढगांचा गडगडाट असतो, हे लक्षात घ्यायचं आहे। मग या ठिकाणी पानांची, पंखांचा आणि ढगांचा हे तीन जे पर्याय आहेत, एक तीन आणि चार, हे चुकीचे आहेत, अयोग्य आहेत। योग्य पर्याय या ठिकाणी एकच आहे, तो पर्याय क्रमांक दोन म्हणजे डासांची भुनभुन हा योग्य पर्याय आहे। आणि प्रश्न विचारलेला आहे योग्य पर्याय निवडा, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे याचं योग्य उत्तर असेल। ठीक आहे, मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे। प्रयोग करून दाखविण्यासाठी शिक्षकांनी, पहा प्रयोग करून दाखविण्यासाठी शिक्षकांनी उपकरणांचा डेडॅश टेबलावर ठेवला, प्रयोग करून दाखविण्यासाठी शिक्षकांनी उपकरणांचा डेडॅश टेबलांवर ठेवला। पर्याय आहे गड्डी, दुसरा आहे संघ, तिसरा आहे भारा, चौथा आहे संच। मग एक एक करून पर्याय पाहूया, गड्डी कशाची असते, तर गड्डी असते पालेभाजीची, पालेभाज्या खाता तुम्ही, है की नाही, त्याची गड्डी असते, हे लक्षात ठेवायचं। संघ असतो खेळाडूंचा, संघ कोणाचा असतो, तर संघ हा खेळाडूंचा असतो। भारा हा गवताचा असतो, भारा हा गवताचा असतो। आणि संच हा उपकरणांचा असतो, संच हा उपकरणांचा असतो। मग या ठिकाणी गड्डी, पालेभाजीची, संघ खेळाडूंचा, भारा गवताचा, संघ उपकरणांचा, मग विचारलेलं काय आहे, तर प्रयोग करून दाखविण्यासाठी शिक्षकांनी उपकरणांचा डॅश टेबलावर ठेवला, तर उपकरणांचा काय असतो, तर संच असतो। म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर असेल ह्या प्रश्नाचं तो आहे पर्याय क्रमांक चार, संच। म्हणून हे तीनही जे पर्याय पहिले आहेत, एक दोन आणि तीन, गड्डी संघ आणि भारा, हे चुकीचे आहेत या ठिकाणी। पर्याय क्रमांक चार संच हे याचं अगदी योग्य उत्तर असेल। मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न पहा, पिकत घातलेल्या आंब्याची डॅश असते,
आंबे ज्यावेळेस पिकत घालतो अनेक आंबे त्यावेळेस त्याची काय असते म्हणजेच पिकत घातलेल्या आंब्यांची डायडॅश असते असं आपण विचारलेलं आहे आपल्याला. आपल्या घरात अनेक वेळा आंबे पिकायला ठेवलेले असतात परंतु आपल्याला माहित नसतं की त्याला नेमकं काय म्हणतात. मग पर्याय पहा काय दिले आहेत. थप्पी, अडी, गुच्छ, कचळत. थप्पी ही पोत्यांची असते हे लक्षात ठेवायचंय. पोती पोती जी असतात त्या पोत्यांची थप्पी असते. पोत्यांची काय असते? थप्पी. आडी ही आंब्याची असते. आडी कोणाची असते? आंब्याची. गुच्छ गुच्छ हा फुलांचा असतो. आणि चळत चळत ही नाण्याची असते. चळत कोणाची असते? तर चळत ही नाण्याची असते. नाणे असतात की नाही आपले 1 रुपये 2 रुपये त्या नाण्यांच्या अनेक नाण्यांची असतात त्याला चळत असे म्हणतात हे लक्षात ठेवायचंय. गुच्छ फुलांचा असतो, आडी आंब्याची असते आणि थप्पी पोत्यांची असते. मग विचारलेलं काय आहे? तर पिकत घातलेल्या आंब्याची डायडॅश असते. आंब्याची काय असते? अडी असते. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल 1, 3 आणि 4 हे चुकीची उत्तर आहेत. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. जसे फुलझाडांचा ताटवा, जसे फुलझाडांचा ताटवा तसे करवंदाची काय असं विचारलेलं आहे. करवंदाची डायडॅश म्हणजे करवंदाची काय असते? अनेक फुलझाडे असतील तर त्या फुलझाडांचा ताटवा असे आपण संबोधतो. मग करवंद असेल तर करवंदाची काय असते असं आपल्याला विचारलेलं आहे. मग करवंदाची रास असते का? तर नाही. रांग असते का? तर नाही. ढीग असतो का? तर नाही. जाळी असते का? तर होय. करवंदाची काय असते? तर जाळी असते. ठीक आहे. मग रास कशी असते? तर रास ही धान्याची असते. रास कशी असते? धान्याची असते. धान्य त्याची रास असते. रांग ही मुंग्यांची असते. मुंगी. रांग कशी असते? मुंग्यांची असते. आणि ढीग हा नारळांचा असतो. नारळ नारळांचा ढीग असतो. पहा रास धान्याची, रांग मुंग्यांची, ढीग नारळांचा आणि जाळी कोणाची असते? तर ती करवंदाची असते. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जाळी. मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. गाई गुरांना बांधण्याची जागा म्हणजे, गाई गुरांना बांधण्याची जागा म्हणजे डायडॅश. पर्याय दिलेले आहेत 4. तबेला, दुसरा खुराडे, तिसरा गोठा आणि चौथा आहे पागा. मग यासाठी पहा तबेला हा कोणाचा असतो? तर तबेला हा घोड्यांचा असतो. तबेला कोणाचा असतो? घोडा. तबेला हा घोड्यांचा असतो. खुराडे खुराडे हे कोंबड्याचे असते. म्हणजे कोंबड्या जे असतात त्या कोंबड्यांचे खुराडे असते. कोंबड्या कोंबड्यांचे खुराडे असते हे लक्षात घ्यायचं आहे. आणि गोठा गोठा हा गाई गुरं बांधण्याची जागा म्हणजे गोठ्यात गाई गुरांना बांधतात. म्हणूनच ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोठा हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पर्याय क्रमांक 4 आहे तो पागा. पागा म्हणजेच तबेला. घोडा बांधण्याची जी जागा असते त्याला तबेला असे म्हणतात आणि त्याला पागा देखील म्हणतात हे लक्षात घ्यायचंय. म्हणून तबेला चुकीचा आहे, खुराडे चुकीचा आहे आणि पागा चुकीचा आहे. कारण की तबेल्यात घोडा बांधतात, खुराड्यात कोण असतं? तर खुराड्यात कोंबड्या असतात. आणि पागा म्हणजेच तबेला म्हणजेच घोडा बांधण्याच्या जागेला तबेला आणि पागा हे दोन्ही शब्द वापरतात. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गोठा. गाई गुरांना बांधण्याची जागा म्हणजे गोठा. ठीक आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पोपट राहतो ती जंगलातील जागा डॅश. पोपट राहतो ती त्या जंगलातील जागेला काय म्हणतात? मग घरटे म्हणतात, पिंजरा म्हणतात, ढोली म्हणतात का जाळे म्हणतात? घरटे घरट्यामध्ये कोण राहतात? तर पक्षी राहतात. पोपट देखील पक्षी आहे परंतु घरट्यात चिमणी राहते हे लक्षात ठेवायचं. घरट्यात कोण राहते? चिमणी. पक्षीही राहतात परंतु चिमणी देखील त्यामध्ये राहते. पिंजरा हा आपल्या घरामध्ये पक्षी आपण ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस त्या पिंजऱ्यामध्ये ठेवत असतात. तो पिंजरा पोपट जंगलातील विचारलेला आहे, घरातील नाही विचारला. त्यामुळे घरटे देखील येत नाही आणि पिंजरा देखील येत नाही. ढोली आणि जाळे या ठिकाणी पोपट राहतो ती जंगलातील जागा जी असते त्या जंगलातील जागेला ढोली असे म्हणतात. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ढोली. आणि जाळे हे कोळ्याचे असते. जाळे कोणाचे असते? कोळी. घरामध्ये कोपऱ्यामध्ये घराच्या वरच्या बाजूला कोपऱ्यामध्ये जिथे माणूस आपल्या हात पोहोचत नाही त्या ठिकाणी जाळे तयार झालेले असते. जाळ्या झालेल्या असतात पहा. आणि ते कोळी कीटक असतो कोळी.
आठ पायाचा तो हे कोळी नावाचा कीटक जाळे विणत असतो हे लक्षात ठेवायचं आहे आणि तो त्यामध्ये राहत देखील असतो. मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी योग्य जोड शब्दाचा पर्याय निवडा. खालीलपैकी योग्य जोड शब्दाचा पर्याय निवडा. जोड शब्द पहा, गोडी गुलाबी, कटमट झाडपाला, कणकर. पहा, गोडी गुलाबी, कटमट झाडपाला, कणकर अशा पद्धतीने चार शब्द दिले आहेत आणि पर्यायी उत्तर चार दिलेले आहेत आपल्याला. केवळ एक व दोन योग्य, केवळ दोन व तीन योग्य, केवळ एक तीन व चार योग्य आणि चौथा आहे सर्व योग्य. मग योग्य जोड शब्दाचा पर्याय त्यांनी विचारलेला आहे. गोडी गुलाबी अगदी योग्य शब्द आहे, गोडी गुलाबी. कटमट असा शब्द होत नाही. झाडपाला अगदी बरोबर आहे. कणकर हा देखील अगदी बरोबर शब्द आहे. मग कटमट होत नाही तर कटमट म्हणजे त्याचा नेमका शब्द कसा होतो तर तो शब्द होतो कटकट. कसा होतो? कटकट हा शब्द अशा प्रकारे या ठिकाणी तयार असतो, कटकट. मग या ठिकाणी योग्य विचारलेले आहेत जोड शब्द. योग्य कोणकोणते आहेत? पर्याय क्रमांक एक, तीन आणि चार, म्हणजेच गोडी गुलाबी, झाडपाला आणि कणकण. एक, तीन आणि चार. मग उत्तराचे पर्याय पाहूया. केवळ एक व दोन योग्य, एक योग्य आहे, दोन चुकीचा आहे. म्हणून पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. केवळ दोन व तीन योग्य, दोन आणि तीन योग्य, तीन योग्य आहे परंतु दोन चुकीचा आहे. म्हणून दुसरा पर्याय देखील चुकीचा. केवळ एक, तीन व चार योग्य, हो एक, तीन व चार योग्य अगदी बरोबर हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक चार, सर्व योग्य. सर्व योग्य आहेत का तर नाही. पर्याय क्रमांक दोन चुकीचा आहे. म्हणून चौथा देखील चुकीचा. आता तुम्ही म्हणत असाल की सर इथं आपल्याला उत्तर सापडलेलं आहे मग तुम्ही चौथा पर्याय का पाहिला? तर लक्षात ठेवायचं आहे, सर्व पर्याय या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. जरी तुम्हाला उत्तर सापडलेलं असेल तरी सर्व पर्याय हे वाचून पाहायचे आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. त्याआधी पाहूया की वरील प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन. मग आता वळूया पुढील प्रश्नाकडे. जोड्या लावा. जोड्या लावा हा जो प्रकार आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत. पहा, जोड्या एका बाजू दिले झाड, तोड, औरस, काना. काय दिलं आहे? झाड, तोड, औरस, काना असे जे चार पर्याय दिले आहेत, चार शब्द दिलेले आहेत. इकडे चार पर्याय दिलेले आहेत त्याचे, त्याला जोडणारे शब्द आहेत चौरस, कोपरा, लोट, खोड. मग हे पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणत्या प्रकरणाची आठवण येते ते आधी आपण पाहायचं आहे की नेमकं इथे काय दिलेलं आहे जोड्या लावामध्ये. तर या ठिकाणी समानार्थ शब्द दिलेले नाहीत, वाक्यप्रचार दिलेला नाही, शब्द समूहाबद्दल एक शब्द दिलेला नाही, कि घरदर्शक शब्द दिलेले नाहीत, कि ध्वनिदर्शक सुद्धा शब्द दिलेले नाहीत. मग इथे जो काय दिलेलं काय आहे नेमकं? तर या ठिकाणी जोड शब्द हे दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? तर या ठिकाणी जोड शब्द हे दिलेले आहेत. मग आता आपण पाहूया ए जो पर्याय आहे पहिला, झाड. झाडला काय येते? तर झाड लोट. काय होतो? झाड लोट. बरोबर. तोड फोड. पहा पर्याय कसे आहेत? झाड, तोड, औरस, काना. इकडे चौरस, कोपरा, लोट, फोड. मग झाडला चौरस येत नाही, कोपरा येत नाही, लोट येत नाही, फोड येत नाही. मग झाडला काय येतं? तर लोट येतं. झाड लोट म्हणजे घरामध्ये झाड लोट करतो तो शब्द. त्यानंतर तोड आहे, चौरस, कोपरा, फोड. लोट शब्द गेलेला आहे, मग चौरस, कोपरा आणि फोड. मग तोड चौरस होत नाही, तोड कोपरा होत नाही, लोट शब्द तर इथे झालेला आहे, जोडी झालेली आहे त्याची. मग तोडला काय येणार? फोड येणार. म्हणून झाडला लोट, तोडला फोड या पद्धतीने येत आहे. त्यानंतर औरस. आता दोनच पर्याय राहिलेले आहेत. औरसला कोपरा का चौरस? औरस चौरस असं होतं, औरस चौरस. त्यानंतर आहे काना, एकच राहिलेला आहे, तो त्याला जोडायचा काना, कोपरा. अशा पद्धतीने आपण जोड्या जोडलेल्या आहेत. परंतु तुम्ही आता लहान राहिलेले नाहीत की असं जोड्या जोडायच्या आहेत. मी ते तुम्हाला दाखवण्यासाठी जोड्या जोडलेल्या आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला असे पर्याय उत्तर दिलेले असतात खाली जोड्या लावासाठी. ठीक आहे, मग इथे पहा, एक, दोन, तीन, चार पर्याय दिलेले आहेत. चार पर्याय त्याच्यासमोर त्याचे उत्तर लिहिले आहेत. म्हणजेच ए ला एक बरोबर हे पर्याय एकचं उत्तर आहे. ठीक आहे, मग पहिल्या पर्याय मध्ये पहा, ए ला एक बरोबर. ए ला एक बरोबर आहे का? नाही. म्हणजे पहिला पर्याय चुकीचा आहे, घ्यायचा नाही. दुसरा पर्याय पहा, ए ला चार बरोबर. ए ला चार बरोबर आहे का? नाही. दुसरा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसरा पर्याय पहा, ए ला तीन बरोबर. हो, ए ला तीन बरोबर आहे, हा पर्याय आपण बघत आहोत, अगदी योग्य. त्यानंतर दोन, बी ला
चार योग्य हो चार योग्य आहे, सी ला एक योग्य, सी ला एक योग्य आहे आणि डी ला दोन योग्य देखील आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला मिळालेला आहे। परंतु चौथा देखील पर्याय पाहायचा आहे, ए ला दोन योग्य आहे का, ए ला दोन योग्य नाही, हा देखील चुकीचा आहे। एक जरी जोडी चुकीची असेल तो पूर्ण पर्याय चुकीचा असतो जोड्या लावामध्ये, हे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जोडी, कोणती जोडी बरोबर आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अगदी योग्य उत्तर या ठिकाणी आपलं जोड्या लावामध्ये आपल्याला मिळालेलं आहे। मग या ठिकाणी आपण काही शब्द संपत्तीमधील काही प्रकरण घेऊन त्या प्रकरणांवरती आपण प्रश्न पाहिलेले आहे।